भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात स्पष्टीकरणासहित माहिती या व्हिडिओत घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय? डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी व कुठे झाला? जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी. सध्याचे नाव आहे आंबेडकर नगर, तर मूळ गाव आंबडवे, जिल्हा सिंधुदुर्ग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी मोलाजी सकपाळ. डॉ. आंबेडकरांचे वडील इंग्रजी सैन्यात सुभेदारपदी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? आईचे नाव होते भीमाबाई सकपाळ. आईचे निधन झाले त्यावेळी आंबेडकर फक्त 5 वर्षांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली शाळा कोणती? कॅम्प स्कूल मराठी शाळा सातारा, येथे मराठी शिक्षण पूर्ण केले आणि सातारा हायस्कूल आताचे प्रतापसिंह हायस्कूल या इंग्रजी शाळेत 1904 मध्ये इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा कधी व कुठे पास केली? इसवी सन 1907 साली एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथे मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. भीमराव आपल्या विद्यार्थी जीवनात 18 तास अभ्यास करत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती कोणी दिली? महाराज सयाजी गायकवाड. आर्थिक अडचणींमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती, त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा ₹25 ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण कुठून घेतले? त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणत्या पदव्या मिळवल्या? डॉ. आंबेडकरांनी BA, दोनदा MA, PhD, MSc, बारॅट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना LLD आणि DLit या 2 सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातून पहिली डॉक्टरेट PhD कशातून मिळवली? अर्थशास्त्रामध्ये. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून 2 डॉक्टरेट PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. बडोदा संस्थानात आंबेडकरांची कोणत्या पदावर नेमणूक करण्यात आली? सयाजी महाराजांची मिलिटरी सेक्रेटरी. डॉ. आंबेडकरांनी कोणती कंपनी चालू केली होती? स्टॉक अँड शेअर ॲडवायझर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील कधी झाले? 28 जून 1922 रोजी ग्रेज इन लंडन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली कुठून चालू केली? मुंबई उच्च न्यायालय. 5 जुलै 1923 रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यांचे नाव नोंदवून घेतले. डॉ. आंबेडकरांचे कोणते आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते? वेटिंग फॉर अ व्हिसा या पुस्तकातून अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणी नोंदणी केलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत कोणते पाक्षिक चालू केले? मुकनायक. मुकनायक करता शाहू महाराजांनी आंबेडकरांना 2500 रुपयांची मदत केली. आंबेडकरांनी संपादकपदी पांडुरंग नंदराम भटकर यांना निवडले होते. डॉ. आंबेडकरांनी एकूण किती वृत्तपत्रे चालू केली? 5 वृत्तपत्रे. डॉ. आंबेडकरांनी मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता व प्रबुद्ध भारत ही 5 वृत्तपत्रे चालू केली. डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ही संस्था कधी स्थापन केली? 20 जुलै 1924. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे अध्यक्ष झाले.
बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेचे घोषवाक्य काय होते? शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई राज्य विधिमंडळात सदस्य म्हणून कधी नेमण्यात आले? डिसेंबर 1926. डिसेंबर 1926 मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबई विधान परिषदेचे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सदस्य म्हणून नेमले. 1926 ते 1937. डॉक्टर आंबेडकरांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास कधी भेट दिली? 1 जानेवारी 1927. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ येथे युद्ध जिंकलेल्या शूर महा रेजिमेंटच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे आंदोलन कधी केले? 20 मार्च 1927. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्थापित करणे हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते. डॉक्टर आंबेडकरांना पहिल्या गोलमेज परिषदेचे आमंत्रण कधी भेटले? 6 ऑगस्ट 1930. पुणे करार कधी झाला? 24 सप्टेंबर 1932. पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या भारतीय बँकेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या स्थापनेत डॉक्टर आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकातून रचना व दृष्टिकोन घेतला? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कधी नियुक्ती करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1950. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या प्रक्रियेस किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. यासाठी 64 लाख रुपये खर्च आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य कधी झाले? 3 एप्रिल 1952. पहिला कार्यकाळ 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 दरम्यान होता आणि त्याचा दुसरा कार्यकाळ 3 एप्रिल 1956 ते 2 एप्रिल 1962 दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच त्यांचे निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म कधी व कुठे स्वीकारला? 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन कधी झाले? 6 डिसेंबर 1956 रोजी. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष 7 महिने होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकर हे आडनाव कोणी सुचवले? कृष्णा केशव आंबेडकर. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांच्या वडिलांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबेडकर असे आडनाव नोंदवले. या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. भीमरावांचे आंबेडकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे, म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर असे त्यांनी भीमरावांना सुचवले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबेडकरचे आंबेडकर असे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला? 31 मार्च 1990 रोजी जाहीर करण्यात आला. 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.